महाराष्ट्र राज्यांच्या मंत्रिमंडळात शिक्षण व आरोग्य या दोन महत्त्वाच्या खात्यांचे नेतृत्व देवगड तालुक्याचे सुपुत्र करत आहेत. मात्र या दोन्ही खात्यांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न आजही सुटलेले नाहीत. नियुक्तीपत्र देऊनही शिक्षक अधिकाऱ्यांचे आदेश मानत नाहीत, त्यामुळे संतप्त पालकांना शाळा बंदची हाक द्यावी लागते. मुलांचे शैक्षणिक नुकसान होते, मात्र तालुका शिक्षण विभागाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. देवगड तालुक्यातील कोटकामते व तोरसोळे या दोन्ही केंद्र शाळा आहेत. या शाळेची पटसंख्या ही 70 पेक्षा जास्त आहे. यातील कोटकामते केंद्र शाळेत 6 शिक्षक मंजूर आहेत. प्रत्यक्षात 3 शिक्षक कार्यरत आहेत, त्यातील 1 शिक्षक कार्यालयीन कामासाठी बाहेर असतात. शाळेत शिक्षक नसल्याने शिक्षकांअभावी मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी पालकांनी शिक्षण विभागाकडे वारंवार शिक्षकांची मागणी करूनही शिक्षक दिला नाही, त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शाळा बंदची हाक दिली. अशी स्थिती तोरसोळे केंद्र शाळेत पाहायला मिळाली. 15 जूनला जिल्हा परिषदच्या शाळा सुरू झाल्या, तिथपासून आजपर्यंत तोरसोळे शाळेतील 6वी व 7वीतील मुलांनी शिक्षकांनाच पाहिले नाही. मुले नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत जातात आणि शाळा सुटली की घरी येतात. या शाळेचे मुख्याध्यापक पद 2 वर्षे रिक्तच आहे. 1 शिक्षक कार्यालयीन कामकाजासाठी सतत बाहेर आहेत, तर 1 महिला शिक्षिका 73 मुलांचा पट सांभाळत आहे. काही वेळेस विद्यार्थीच विद्यार्थ्यांना शिकवताना दिसतात. माझ्या शाळेत शिक्षक नसल्यामुळे माझ्या सरांनी मला 3रीच्या वर्गावर शिकवायला सांगितले आहे. याला 1 महिना होत आला तरी शिक्षक अद्याप दिलेला नाही. शिक्षण विभाग मात्र ठोस उत्तरे न देत असल्याने संतप्त पालकांनी अखेर शाळेत टाळे ठोकले. गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर या पालकांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार तालुक्यात 158 शिक्षकांची पदे रिक्त आहेत, त्यात पदवीधर 96 तर उपशिक्षक 62, केंद्रप्रमुखांची 10 पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षकांची विभागणी करणे कठीण बनलंय. एकूण पूर्ण पट आहे 71, गेल्या वर्षी होता 91. गेल्या वर्षी पण शिक्षकांची परिस्थिती अशी होती की आम्हाला 6 शिक्षक मंजूर असून पण आम्हाला इथे सध्याच्या स्थितीमध्ये 3 शिक्षक उपलब्ध आहेत. 2 शिक्षक जे आहेत ते एक बदली शिक्षक म्हणून दिलेला आहे, आणि दुसरा जो शिक्षक कामगिरीवर काढलेला आहे शिक्षक, तो शिक्षक 6 महिने ते आलाच नाही. 1-5-6 दिवस पहिले भरले, त्यानंतर तो 6 महिने आला. म्हणजे सध्याची परिस्थिती 71 पट असून 1-7 वर्ग आहेत आमच्याकडे, आणि 1-7 मध्ये 3 शिक्षक आहेत. 3 शिक्षकामधला 1 शिक्षक ऑनलाईनच्या कामासाठी कायम किंवा दाखले बिकले ह्या विषयासाठी ऑफिशियल कामामध्ये व्यस्त असतो. त्याच्यामुळे आमच्या जे मुलं आहेत सगळी, त्या मुलांच्या शैक्षणिक जर प्रगती पाहिली तर आम्ही खूप चिंताग्रस्त आहोत या विषयामध्ये. तरी शासनाकडे किंवा शिक्षण विभागाकडे या वेळेस मागणी केली, परंतु या विषयामध्ये आम्हाला शिक्षक नाही बदली होईल किंवा शासनाचा दुर्लक्ष होतो आहे. तर या संदर्भात आम्ही जी आमची शिक्षक पालक संघटनेची जी आमची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये सर्व पालकांच्या आम्ही सर्वांनी सर्व हा जो विचार केल्यानंतर आम्ही आज दिनांक 23 तारीखपासून आम्ही शाळेत मुलं न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ह्या सर्व निर्णयाला आज आमचे 100% पालकांनी आम्हाला प्रतिसाद दिला आहे, सहकार्य केलं आहे, त्याबद्दल त्यांचे आम्ही जाहीर आभार आहे. परंतु ह्या सर्व आम्हाला करताना आम्हाला का ह्या गोष्टीचा आनंद होत नाही, पण आम्हाला ह्या मागणी 1 शिक्षक मिळावा आणि तो चांगला शिक्षक असावा ह्या मागणीसाठी आम्ही शासनाकडे विनंती करतोय की आमचं हे आंदोलन आणखीन वाढण्यापेक्षा आम्हाला 1 शिक्षक तीव्र होण्यापेक्षा आम्हाला 1 शिक्षक द्या आणि आमचं हे आंदोलन आहे. तसेच ह्या सर्व विषयामुळे जे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे, आज कमी 7वीमध्ये जी मुलं आहेत जी सेमी इंग्लिश आहेत किंवा इतर ज्या गोष्टीचं शैक्षणिक नुकसान होत आहे शाळेचं, ते मुलांचं आमच्या ते थांबवण्यासाठी त्वरित निर्णय आमच्या शासनाने निर्णय द्यावा आणि आम्हाला 1 शिक्षक लवकरात लवकर देण्याची कृपा करावी. अधिकाऱ्यांजवळ गेलं, BDO-जवळ गेलं, वेगवेगळ्या यांच्या स्तरातून आम्ही राजकारणातून पण केलं, पण कुठलंच आजपर्यंत आम्हाला यश आलं नाही. आज परत आम्ही प्रस्ताव घेऊन काही ग्रामस्थ देवगड या ठिकाणी गेलो, शिक्षण गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे. तर त्यांच्याकडे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्हाला उडवाउडीची उत्तरं मिळाली की आम्ही पाठवून देतो, दिलं आहे ते ग्रामस्थ पाठवित नाही, ऑर्डर काढली आहे, अशी आम्हाला उडवाउडीची उत्तरं दिली. तेव्हा आम्ही एकच सांगून आलो आहे की जर आम्हाला सोमवारपर्यंत शिक्षक तुम्ही नाही दिला तर आम्ही शाळा बंद आंदोलन करणार, हे त्यांना लास्टचं सांगून आलो आहे.